नंबर जे 1 होतं वाटते, टोटल 5 लेक्चर झालेले आहेत, 5 लेक्चर मध्ये आपण युनिट नंबर 1 जे होतं ते कंप्लीट केलं होतं. आता जे नेक्स्ट युनिट आहे स्विच गियर अँड प्रोटेक्शन मध्ये, जे नेक्स्ट युनिट आहे ते सर्किट इंटरप्टिंग डिव्हायसेस आहेत. थोडक्यात या युनिट मध्ये काय आहे ते मी एकदा कव्हर करतो. तर ह्या लेक्चर युनिट मध्ये तुमचे फ्यूज आहेत, टाइप्स ऑफ फ्यूज किंवा एचआरसी फ्यूज मोस्टली यूज केले जातात किंवा ते विचारले जातात ते आहेत. नंतर क्लासिफिकेशन ऑफ सर्किट ब्रेकर, नंतर सर्किट ब्रेकरचे जे ऑल टाइप्स ऑफ सर्किट ब्रेकर, ते डायग्राम्स, ऍप्लिकेशन, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग आहे. ठीक आहे, तर हे मोस्टली. नंतर आयसोलेटर आहेत, आयसोलेटरचे डायग्राम आहेत, तर हे सगळं कव्हर करायचे. त्याचे टोटल जे मार्क्स आहेत वॅटेज आधी 16 मार्क्स, 16 मार्क्ससाठी एमएसबीटीच्या एक्झाममध्ये फायनल इयर एक्झाममध्ये विचारलं जातं. ठीक आहे, तर युनिट नंबर सेकंड आपण स्टार्ट करूया, सर्किट इंटरप्टिंग डिव्हायसेस. त्याच्यामध्ये जो महत्वाचा पार्ट आहे एचआरसी फ्यूज. एचआरसी मीन्स व्हॉट? तर हाय रिप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज आहे. हाय रिप्चरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? तर तुम्ही जर बेसिकली जे डिफरंट टाइप्स ऑफ फ्यूज बघितले, रिवायरेबल फ्यूज बघितले, किटकॅट फ्यूज आहेत, ठीक आहे, तर हे जे फ्यूज आहेत तर ते फ्यूज मोस्टली तुम्ही जास्त वॅटेजसाठी किंवा जास्त करंट रेटिंगसाठी यूज करू शकत नाही. कारण त्याचे जे इन्सुलेटिंग मटेरियल आहे, करंट कॅरिंग मटेरियल आहे, ते तुम्ही हाय करंट रेटिंगसाठी यूज केलं त्याच्यानंतर फायर लागण्याचे चान्सेस जास्त असतात, तुम्हाला पाहिजे तेवढी सेफ्टी भेटत नाही. मग त्यासाठी तुम्हाला हाय रेप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज यूज करावा लागतो. हाय रेप्चरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? शॉर्ट सर्किट करंट जर हायर आला, खूप जास्त आला, तो विथस्टँड करण्याची कॅपॅसिटी त्या फ्यूज मध्ये असली पाहिजे आणि विथस्टँड करताना कुठल्याही प्रकारची फायर तिथं लागली नाही पाहिजे. त्यासाठी हाय रेप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज यूज केले जातात. आता हे जे फ्यूज आहेत तुम्ही मॅक्सिमम 1000 एम्पियर पर्यंत हे वापरू शकता. ठीक आहे, 1100 किंवा 1200 एम्पियर पर्यंत यूज केले जातात, पण जी मॅक्सिमम सेफ त्याचं लिमिट आहे ते 1000 एम्पियर पर्यंत यूज केलं जातं. आणि मोस्टली इंडस्ट्रीमध्ये, नंतर आपल्या एमएससीबी सबस्टेशनमध्ये हे मोठ्या प्रमाणात कंट्रोल पॅनलमध्ये यूज केले जातात, मोटर प्रोटेक्शनसाठी यूज केले जातात. ऍप्लिकेशन त्याचे पाहणारच आहे. ठीक आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन आपण बघूया. सुरुवातीला मी सगळे पार्ट्स सांगतो तुम्हाला. हे जे आउटर तुम्हाला दिसते लाइनिंग बॉक्स जो टाइप आहे, दिस इज कार्ट्रिज. नंतर दिस इज फ्यूज लिंक कॉन्टॅक्ट, जे तुम्ही आपण फ्यूज होल्डर मध्ये बसवणार आहेत. हे जे आहेत ते अप्पर लीड आहेत, आउटवर्ड लीड आहेत हे सगळे बाहेरचे, जे तुम्ही आपण दुसऱ्या एका फ्यूज बॉडी मध्ये बसवणार आहे. दीज आर दी ब्रास एंड प्लेट आहेत, या दोन्ही साइडला दोन ब्रासच्या एंड प्लेट लावलेल्या आहेत. ठीक आहे, त्याचं फंक्शन काय ते पण सांगतो. नंतर आउटर इलिमेंट आहे, हा फ्यूज इलिमेंट आहे, फक्त काय तो आउटर इलिमेंट आहे. नंतर फ्यूज इलिमेंट सिल्वर वायर आहे, ही जी तुम्हाला दिसते इथून इथपर्यंत ती सिल्वर वायर आहे, आणि इथून पण एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे दोन्ही साइडला, फक्त तो आउटर इलिमेंट इथं दिलेला आहे. ठीक आहे, नंतर फिलिंग पावडर आहे. तर फिलिंग पावडर जी आहे ती तुमची मोस्टली कुठली फिलिंग पावडर यूज केली जातात, तर प्लास्टर ऑफ पॅरिस, नंतर मार्बल डस्ट आहे, चॉक आणि क्वार्ट्ज, हे जे मटेरियल आहेत ते फिलिंग पावडर म्हणून इथं यूज केले जातात. ठीक आहे, तर याच्यामध्ये सुरुवातीला बघा, इथं कार्ट्रिज जे बसवलं जातं, कार्ट्रिज, नंतर तुमचे ब्रास एंड प्लेट इथं आहेत. तर इथं सेंटरला काय, तुमचा फ्यूज इलिमेंट आहे, आणि तो जनरली कशापासून मेड केलेला असतो, तर सिल्वर वायर असते. ठीक आहे, तर सिल्वर वायर तिथं मेड करण्याचं कारण हेच आहे की सिल्वर हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, सगळ्यात जास्त जी कंडक्टिव्हिटी तुम्ही बघत असाल तर सिल्वरची आहे. ठीक आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट जर तुम्ही बघितला तर नियर अबाउट तो किती, 900 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याचा मेल्टिंग पॉईंट, सॉरी 658 त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे. 650 किंवा 600 डिग्री सेल्सिअस पर्यंत तो इलिमेंट इझिली मेल्ट होऊन जातो. आणि फ्यूज मध्ये इलिमेंट मेल्ट झालाच पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. जर आपल्या मशीनसाठी प्रोटेक्शन पाहिजे असेल तर फ्यूज मध्ये इलिमेंट मेल्ट हा झालाच पाहिजे. त्याच्यानंतर हे जे आउटर इलिमेंट आहेत ते का बसवले जातात, तर हा इलिमेंट मेल्ट झाल्यानंतर तुमची जी फायर आहे ते तुमच्या एंड प्लेटकडं किंवा बॉडीकडं जातं कामा नाही, तर सेंटरला इलिमेंट मेल्ट झाला पाहिजे. त्याच्यानंतर ब्रास एंड प्लेट बसवलेले असतात दोन्ही साईडला, दोन हे जे क्रॉस लाईन दाखवलात ते का बसवले जातात, कारण ज्यावेळेस इथं ही होते आर्क फॉर्म होते. आर्क कशी फॉर्म होते? फॉर एक्झाम्पल शॉर्ट सर्किट झालं किंवा ओव्हरलोड झाला, हाय करंट ह्या करंट कॅरिंग कंडक्टर मधून फ्लो होणार आहे, सिल्वर वायर मधून करंट कॅरिंग कंडक्टर फ्लो झाल्यानंतर तिथं आय स्क्वेअर आर लॉस होणार आहे. आय स्क्वेअर आर लॉस झाल्यानंतर त्या हिटिंग इलेंट मध्ये हिटिंग लॉस होणार आहे, आणि हिटिंग लॉस जर त्याच्या मेल्टिंग पॉईंटच्या अबो गेला, ठीक आहे, अबो गेल्यानंतर हा हिटिंग इलेमेंट काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. हिटिंग इलेमेंट मेल्ट झाल्यानंतर ते साईडला जे आर्क क्वेन्सिंग मिडियम बसवलेलं आहे, म्हणजे फिलिंग पावडर आहे, चॉक पावडर आहे, नंतर तुमची प्लास्टर ऑफ पॅरिसची पावडर आहे, डस्ट आहे,
ह्याच्यापैकी एक तुम्ही कुठली यूज करू शकता. ती पावडर असल्यामुळं काय होतं, इथं जी ब्रेक झाल्यानंतर आर्क फॉर्म झाली, ती आर्क इजिली क्वेंच होते, म्हणजे आर्क इजिली नष्ट होते. ती आर्क तुमची जी आर्क आतमध्ये तयार होणार, तिथं मोठ्या प्रमाणात काय होणार आहे, गॅसेस तयार होणार आहेत. गॅसेस तयार झाल्यानंतर गॅसेस जे आहेत ते बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण या साईडला दोन्ही ब्रास एंड प्लेट बसवलेले असल्यामुळे काय होतं की मेकॅनिकल सपोर्ट या फ्यूजला राहतो आणि आतमधला जो गॅस आहे तो आतमध्येच नष्ट होऊन जातो, आपली आर्क आतमध्येच नष्ट होते. ठीक आहे, तर हे मेकॅनिकल सपोर्ट देण्यासाठी हे ब्रास एंड प्लेट इथं आहेत आणि हे फ्यूज लिंक जे आहेत ते तुम्ही फ्यूज होल्डरमध्ये बसवण्यासाठी आहेत. त्याच्यानंतर हे जे मटेरियल आहे त्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कुठलाही फ्यूज तुम्ही मेल्ट करताना त्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ठीक आहे, तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एचआरसी फ्यूज इथं दिलेले आहेत. तर या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये पहा, वाय ऍक्सिस वरती करंट इन एम्पेअर दिलेला आहे आणि इथं टाइम इन सेकंड दिलेला आहे. ठीक आहे, तर 60 एम्पेअर फ्यूज, 100 एम्पेअर फ्यूज आणि 200 एम्पेअर फ्यूज असे तीन एक्झाम्पल घेतलेले आहेत आपण. तर 60 एम्पेअर फ्यूज बघा, तर मॅक्सिमम त्याची जी करंट ब्रेकिंग कॅपॅसिटी आहे ती नियर अबाउट 700 एम्पेअर पर्यंत तो फ्यूज तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, 700 एम्पेअर जरी करंट आला तर ती विथस्टँड करण्याची कॅपॅसिटी कशाची आहे, 60 एम्पेअर फ्यूजची. पण तिचा मिनिमम टाइम किती असणार आहे, 0.01 सेकंद असणार आहे. ठीक आहे, म्हणजे नियर अबाउट 10 मिली सेकंद मध्ये तो फ्यूज ब्रेक होणार आहे. ते जसं जसं करंट रेटिंग तुमचं डिक्रीज होत जाईल, जसं जसं करंट डिक्रीज होईल तसं टाइम काय होतं, तुमचा फ्यूजिंग टाइम वाढणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, एक 300 एम्पेअर पर्यंत जर गेला तर फ्यूजिंग टाइम तुमचा 70 मिली सेकंद जातोय. ठीक आहे, तोच तो तुम्ही करंट जर डिक्रीज झाला, कमी वॅटिंगचा करंट आला, 100 एम्पेअरला तो करंट किती राहतोय, 1 सेकंद राहतोय. ठीक आहे, तर एवढा तुमचा फ्यूजिंग करंट असणार आहे. ठीक आहे, जास्त जेवढा जास्त करंट तेवढा टाइम ऑपरेशन कमी लागणार आहे. मिनिमम जो ऑपरेटिंग टाइम आहे कुठल्याही फ्यूजचा जर बघितला, तुम्ही जर इथं बघितलं तर 0 पासून स्टार्ट होत नाही, तर इथं 0.01 पासून हा फ्यूज काय होतोय, स्टार्ट होतोय. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स, याचं रिझन हेच आहे की कुठलाही जरी फ्यूज घेतला तुम्ही तर त्याला मिनिमम ऑपरेटिंग टाइम हा 10 मिली सेकंद लागणार आहे की ब्रेक व्हायला. तुम्ही जर बाकी सर्किट ब्रेकर मध्ये बघितलं तर 20-30 मिली सेकंद याला ऑपरेटिंग टाइम लागणार आहे. पण फ्यूज मध्ये सगळ्यात जास्त सेन्सिंग पॉवर असते, सगळ्यात जास्त सेन्सिटिव्हिटी असते, त्याच्यामुळे आपल्याला शॉर्ट सर्किट ओव्हरलोड पासून प्रोटेक्शन देण्यासाठी फ्यूज सारखं बेटर दुसरं कुठलंच नाही. फक्त लो रेटिंगसाठी 1000 एम्पेअर पर्यंत तुम्ही फ्यूज यूज करू शकता. ठीक आहे, त्यामुळे लो रेटिंगसाठी जर तुम्हाला कुठलं प्रोटेक्शन डिव्हाइस पाहिजे असेल शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोड प्रोटेक्शनसाठी, तर फ्यूज पेक्षा बेटर काही नाही आहे. त्याचा मिनिमम ऑपरेटिंग टाइम हा 10 मिली सेकंद आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं आपण 100 एम्पेअरचं, तर 1200 म्हणजे 1200 एम्पेअर पर्यंत फ्यूज तुम्ही, 1200 एम्पेअरचा जर करंट आला तर 10 मिली सेकंद मध्ये, जे म्हणजे 0.01 सेकंद मध्ये तो काय होणार आहे, आपला फ्यूज मेल्ट होणार आहे. जसा टाइम डिक्रीज होईल तसा काय होणार आहे तुमचा, सॉरी, जसं करंट डिक्रीज होईल तसा टाइम ऑपरेशन वाढत जातोय. 200 एम्पेअरचं पण सेम तसंच आहे, जसा करंट डिक्रीज होईल तसा टाइम इन्क्रीज होतोय. ठीक आहे, तर इथं जे करंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती कशी, इनवर्स कॅरेक्टरिस्टिक्स आहे. इनवर्स म्हणजे काय, जे जर तुमचा करंट इन्क्रीज झाला तर टाइम काय होतोय, डिक्रीज होतोय. मग करंट फ्यूजिंग, करंट फ्लोइंग थ्रू द फ्यूज इलिमेंट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द टाइम ऑफ ऑपरेशन ऑफ फ्यूज. ठीक आहे, तर करंट जो आहे फ्यूज इलिमेंट मधून फ्लो होणारा करंट हा टाइम ऑफ ऑपरेशन सी कसा आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. त्याच्यानंतर त्याचे जे ऍप्लिकेशन आहेत, एचआरसी फ्यूज कुठे कुठे मोस्टली यूज केले जातात, तर यूज फॉर प्रोटेक्शन ऑफ हाय एच पी मोटर्स इन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये ज्या हाय एच पीच्या मोटर आहेत, 100 HP, 200 HP, 50 HP, 500 HP, ज्या हाय एच पीच्या मोटर यूज केल्या जातात की ज्यांची कॉस्ट जास्त असते अशा प्रोटेक्शनसाठी आपण एचआरसी फ्यूज यूज करतो. नंतर सेकंड ऍप्लिकेशन आहे यूज फॉर द प्रोटेक्शन ऑफ क्रेन ऑपरेटेड इक्विपमेंट. जे क्रेन आहेत, क्रेनमध्ये सुद्धा मोटर यूज केल्या जातात, तर क्रेन ऑपरेटेड इक्विपमेंटच्या प्रोटेक्शनसाठी आपण एचआरसी फ्यूज यूज करतो. नंतर ट्रॅक्शन सिस्टीममध्ये, रेल्वेमध्ये जे कंट्रोल पॅनल असतात किंवा मोटर असतात त्यांच्या प्रोटेक्शनसाठी हे एचआरसी फ्यूज वापरले जातात. नंतर एचआरसी फ्यूज इज ऑल्सो यूज इन केमिकल इंडस्ट्री फॉर द प्रोटेक्शन ऑफ मोटर्स, पंप्स, हीटर्स. ठीक आहे, तर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी यूज केले जातात. नंतर आपले ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असतात त्या ठिकाणी कंट्रोल पॅनलमध्ये एचआरसी फ्यूज यूज केले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये डिस्ट्रीब्युशन पोल असतो, डीपी असते, त्याच्या कंट्रोल पॅनलमध्ये सुद्धा एचआरसी फ्यूज यूज केले जातात. तर एचआरसी फ्यूज
त्याचे ॲप्लिकेशन आपण पाहिलेले आहेत, महत्त्वाचं आहे एचआरसी फ्यूज, त्याची डायग्राम मी परत एकदा तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय. ही डायग्राम एक्झाममध्ये विचारली जाते. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. ओके, थँक्यू.